प्रथम उडवा उडवीची उत्तरं देणारा भावड्या पोलिसांच्या प्रसादानंतर पोपटासारखा बोलायला लागला आणि त्याच्या जबाबातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अरे असं बसवून का ठेवलं हवालदार? दोन खुर्च्या का? येस सर. चल असं खाली बसून कसं चालेल? उठ उठा खुर्च्यावर बसायचं आता. हा चल बोल. तसं सांगणार ना कसं? काल तुला रात्री हत्तरंगले पोलिसांनी पकडलं कारण तू दारूच्या नशेत भटकत होतास. बरोबर? तू राहतोस कुठे? आणि तुला हातकणंगले पोलिसांनी उचल. पाचगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर इतक्या लांब तू भटका लागला होतास. हे सगळं पटत नाही. साहेब मी खूप हताश झालो होतो. काय झालं होतस? खूप हताश झालो होतो साहेब. का रे बाबा, का हताश का झालो होतस? कारण जयश्रीचं लग्न झालं होत. साहेब अहो खर तर आम्ही दोघं लग्न करणार होतो. आमचं खूप प्रेम होत एकमेकांना. असं झालं तर कोणीही हात असो. बरोबर. बॅड लक. तर तू त्या अवस्थेत नाही. हे मला सकाळी पोलिसांनी सांगितलं तेव्हा कळालं. मी खूप दारूच्या नशेत होतो साहेब. ते सगळं मला समजलं नाही. सगळं काय मला एक सांग. तू त्या जयश्रीच्या नंदेला काय नाव तिचं? जगताप. शीतल सर. हा शीतल. शीतलला फोन केला होतास? हो केला होता. का केला होतास? ओ साहेब त्या जयश्रीला मी इतके फोन करत होतो अहो एक फोन उचलत नव्हती. माझा राग झाला होता मला तिचा आणि त्याच वेळेला तिची बदनामी करायची ठरवलं मी आणि म्हणूनच मी शीतलला फोन केला. काय बोलला शीतलशी? हा काय बोललास? काही नाही. फक्त जयश्री कुठे आहे विचारलं. कशी? बस. त्या अगोदर जयश्रीशी कधी बोलला होतास किंवा तुम्ही कधी भेटला होता? नाही. हा पण एकदा मी फोन केला होता तिला पण तिचा फोन बंद होता. मग काय केलास? मग
म्हणूनच मी शीतलला म्हणजे जयश्रीच्या नंदीला फोन केला. हॅलो, कोण बोलतंय? नमस्कार, मी जयश्रीचा भाऊ बोलतोय. भाऊ? जयश्री बनिला तर भाऊच नाहीये. पण तुमचं नाव काय? कुणाचा फोन होता सांगू? हो, नावाचं काय घेऊन बसलाय? मला आधी सांगा जयश्री कुठे आहे. खूप आठवण येते तिची, भाऊ म्हणून लगेच फोन केला मी. पण तू कोण आहेस? तुझा संबंध काय? आठवण आधी सांगताना लाज वाटत नाही? समोर ये, दाखवतेस तुला. अहो राग लागा तुम्हाला? नाही बघा, चिडू नका. सॉरी. अहो हवं तर रॉंग नंबर समजा. शीतलचा नंबर तुला कोणी दिला? त्या जयश्रीनं दिला. नाही सर, मी जयश्रीला खूप वेळा फोन लावत होतो पण नंतर तिचा फोनच लागत नव्हता, म्हणून मग मी तिच्या घरासमोरून चक्र मारला आणि तेव्हाच मला शीतल घरातून बाहेर पडताना दिसली. शीतल तरी रिचार्ज करून गेलं ना, त्यांना आणखी थोडं रिचार्ज करायचं होतं. नंबर सांगा. ओ, आताच रिचार्ज केलं असेल ना? बघ ना. ठीक आहे, कितीचं करायचं? नाही मी लगेच विचारून येतो, नाही तर नंतर खोळ नको. नाही का आलो लगेच येतो. काय डोकं चालवलं असत? जयश्री आणि तुझा संबंध किती दिवसापासून होते? खूप दिवसांपासून, तरी 3-1 वर्ष झाले असतील. साहेब, मी MIDC मध्ये लेबर सप्लाय करायचो आणि तिथेच माझी आणि जयश्रीची भेट झाली आणि मग हळूहळू आमची भेटी वाढली. खरंच सर, आज कंपनीतून पेमेंट मिळायला खूप उशीर झाला. असू दे रे, मी काही म्हणाले का? आणि आपल्या माणसांची वाट बघण्यात पण प्रेम असत. आपण लग्न कधी करूया? अरे पण तू आधी जागेचा ताब्यात तरी घे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि जागेचा ताबा मिळाला अजून वर्षभर तरी जाईल. अरे पण मी रोज तुला भेटतेच आहे ना, आणि तुला काय वाटतं मी राहू शकते तुझ्याशिवाय? अगं मग लग्न करूया ना. ते मग ठरू, आत्ताची ही वेळ अशीच घालवायची आहे का? घरात खूप कटकट सुरू. बाबांनी लग्न ठरवलं. कोणाशी? मानसिंग पाटील, त्या खेड्याशी. खूप पैसे आहे त्याच्याकडे, भरपूर शेती आहे.
कर लग्न तिच्याशी, सुखात राहशील तू. असं कसं म्हणू शकतोस तू? मी राहू शकते का तुझ्याशिवाय? मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, फक्त तू आता घराचं काहीतरी बघ. बरं, मला आता जायला पाहिजे. निघते. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, आणि तू मला लग्नाचं वचन दिलं होतंस. माझ्या आई वडिलांचा विचार करायला नको का? म्हणजे तू मला फसवतेस? ते प्रेम वगैरे सगळं खोटं होतं तर म्हणजे लग्नही करणार नाहीस तू माझ्यासोबत? म्हणजे तिनं तुला फसवलं? नाही साहेब, ती त्याला लग्नानंतरही भेटायला तयार होती. काय बावड्या? हो सर, मला ती तसंच म्हणाली होती. तिच्या लग्नानंतरही आमचं मोबाईलवरचं बोलणं सुरू होतच, पण नुसतं बोलून मला चैनच पडत नव्हती. तिची खूप आठवण यायची. हो, एक दिवस तिला भेटायची इच्छाही बोलून दाखवली मी. त्यावर ती म्हणाली, आत्ता नको, थोडे दिवस थांब, थोडे दिवस थांब, थोडे दिवस थांब, थोडे दिवस थांब. अरे किती दिवस थांबायचं? शांत भावड्या, शांत. ही घटना घडण्याआधी 2 दिवस तुझं आणि जयश्रीचं बोलणं झालं होतं का? तुम्ही भेटला होता? नाही, आम्ही भेटलो नव्हतो. हा, पण एकदा आमचं फोनवर बोलणं झालं होतं. हा बोल. तुला भेटायचंय. पण माझा नवरा मानसिंग, त्याच काय करू? अगं, तू मला कबूल केलं होतंस. हो, पण मानसिंग आणि त्याचे घरचे मला एकट्याला सोडतच नाही. मी तरी काय करू? मग तू त्यांना सोडून दे. मी तुला आधीच सांगितलं होतं. आता तूच काय ते कर. तूच सांग मी काय करू. आता मी काय सांगू? काही पण कर, पण मानसिंग आपल्या मधून हटव. हवं तर गाडी खाली ढकल, नाहीतर वरून ढकलून दे, चिरडून टाक, पण त्याचा बंदोबस्त कर. मानसिंग रावांचा तुला खूप राग आहे सकाळी? हो, खूप द्वेष करायचो मी त्याचा. म्हणून तू त्यांना ठार केलंस? नाही, मी नाही मानलं त्याला. मला सांग, पोलिसांनी तुला तेव्हा पकडलं तेव्हा तुझ्या शर्टावर रक्ताची शिंतोडे दिसली, ते कुठून आले? हो साहेब, मी दारूच्या नशेत मोटरसायकल चालवत होतो, अचानक माझा तोल गेला आणि त्यामुळे कदाचित पडलो मी. अच्छा अच्छा, अरे हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे ते रक्त तुझं होतं तर? भावड्या, अशा कुठल्याच जखमा तुझ्या शरीरावर दिसत नाही. मग कुठून आले रक्ताची लहान? मला काही माहित नाही सर. भावड्या, तुझ्या शर्टावर जे रक्ताचे शिंतोडे उठले होते त्याचं आम्ही केमिकल अनालिसिस केलं. ते रक्त मानसिंग रावाच्या रक्तगटाशी जुळलं. आता का मानलं? तर तुला असं म्हणायचं आहे
की रस्त्यातून जात असताना मानसिंगरावांच्या डोक्यात कुणीतरी दगड घातला आणि ते रक्त तुझ्या शर्टावर उडून पडलं, असं म्हणायचं काय तुला? का मारलस? मग का लग्न केलं तर माझ्या जयश्रीशी? जगताप, येस सर, तुम्हाला म्हणलं होतं प्रचंड द्वेषापोटी हा खून झालाय म्हणून. बरोबर सर. आता सगळं सविस्तरपणे सांग, काय काय झालं. हो सर, 17 ऑगस्टला सकाळपासून मी, बाळासाहेब गाडेकर आणि बापू गाडगे आम्ही तिघही मानसिंगच्या घरावर पाळत ठेवलो. त्याच रात्री जेवण झाल्यानंतर मी जयश्रीला फोन केला होता पण तिने फोन नाही उचलला. मानसिंग घरी आला असेल. मीही तोच अंदाज बांधला आणि मग थोडा वेळ थांबू. जयश्री, कोण येणार आहे का? म्हणजे बाबा येणार आहेत का? हो. अगं येतील ते, तू ये इकडे, मला मदत कर. मोटरसायकल तिथेच सोडून भावडे आणि बाकू गाडगे पहाटे 3 वाजता दुर्गापूरला पोचले. तिथं भावड्याने बाकूला सोडलं आणि त्यानंतर तो गावात फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडला. कुठे निघालायस रे? कसल्या छटावर रिक्षा टाकून पोलीस स्टेशनला घेऊन चल.
कायदेशीर बाबी पूर्ण करून मंगेशचा मृतदेह सोमवंशी कुटुंबाच्या ताब्यात दिला गेला. जयश्री, भावड्या, बाबासाहेब गाडेकर आणि बाकू गाडगे हे सध्या न्यायालयीन कोठडीत. भावड्यानं आपला गुन्हा कबूल केला. आपला व्यभिचार लपवणाऱ्या जयश्रीचं पितळ सर्वांसमोर उघडं पडलं आणि पोलिसांनी जयश्रीला ताब्यात घेतलं. प्रकाश गाडेकरला ओळखतात? याच भावड्याचा तुम्हाला फोन आला होता हिच्या चौकशीसाठी. कोण हा भावड्या? तू ओळखतेस का त्याला? अगदी चांगली ओळखते तुमची बहिणी. मैत्री आहे त्यांची लग्न आधीपासून. भावड्यानंच सांगितलं. यांच्या सांगण्यावरून भावड्याने त्याच्या साथीदारांनी मानसिंग पाटलाचा खून केला आणि खंडणीचा बनाव करून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मानसिंग पाटील यांच्या खुनातील सहभागाबद्दल आम्ही अटक करतोय. वहिनी, अगं तुला पसंत नव्हतं तर का केलंस लग्न? चला. जीवन जगत असताना संयम बाळगणं आणि सारासार विचार करणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूया डायल 100 च्या पुढील भागात.